ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर इकडे आता प्रियाच्या पापांचा काढा भरणार आहे आणि अर्जुन आता खूप मोठा पुरावा प्रियाच्या विरोधात मिळवणार आहे की ज्यामुळे आता मधभाऊ निर्दोष असल्याचं सिद्ध होत प्रियाला तिच्या पापांची शिक्षा तर मिळणारच आहे परंतु त्याचसोबत आता साक्षी सुद्धा तिथे अडकणार आहे प्रिया आता स्वतःच्या तोंडून साक्षीचं सुद्धा नाव आता कोर्टासमोर आणणार आहे तर मालिकेमध्ये अर्जुनच्या हाती खूप मोठा एक निर्जीव पुरावा लागणार आहे आणि त्याच एका निर्जीव पुराव्यामुळे तिकडे आता प्रियाचा खोटाडेपणाचा पर्दाफाश होणार आहे रिक्रिएशनच्या दिवशी तिकडे शिलाई मशीन आता खूप मोठा साक्षीदार ठरणार आहे तर तिकडे आता कुसुमताईच्या शिलाई मशीनने मधुभाऊंच्या केसचा आता गुंता सोडवलेला असतो आणि त्याचमुळे आता रिक्रिएशनची घटना तिकडे आता खूप महत्वाची ठरणार आहे आणि याच गोष्टीमुळे तिकडे आता खूप मोठ्या निर्णय गोष्टीचा निकाल लागणार आहे तर मधभाऊचा साक्षीदार हा आता कुसुमताईची मशीन ठरणार आहे कुसुमताईच्या मशीन मुळे तिकडे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे तर कुसुमताईच्या शिलाई मशीन मुळे केसला वेगळंच वळण लागत खोटाड्या प्रियाचा पर्दाफाश होत अर्जुन आता त्या शिलाई मशीनची आधार घेत केस एका वेगळ्या वळण्यावरती जात स्वतः आता रविराज या केस मधून आता हार मानत माघार घेणार आहे आणि मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत तर तिकडे आता साक्षीच्या सांगण्यावरून नागराज प्रियाला सर्व समजवत असतो तो प्रियाला म्हणतो की हे बघ आता मी जे काही सांगेल तेच तुला कोर्टामध्ये तिथे सांगायचं आहे आता तिकडे नागराज प्रियाला म्हणतो की तुझ्या स्टेटमेंट मध्ये जरासाही बदल झाला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे मी जे काही सांगतोय ते ऐक आणि ते स्टेटमेंट तू आता कोर्टामध्ये अर्जुनच्या समोर दे असं म्हणत तिकडे आता नागराज प्रियाला काय बोलायचं कोर्टासमोर याची सर्व काही तालीम करून घेत असतो नागराज प्रियाला विचारतो की तू कुठे उभी होतीस आता मी जे काही सांगतो आहे ते स्टेटमेंट दे ते स्टेटमेंट तू जसं जात तसं कोर्टामध्ये दे त्यामुळेच निकाल आपल्या बाजूने लागू शकतो तर कर नागराजकडे आता कोर्टाची एक प्रत असते तो आता नागराज राकेशला वाचायला सांगतो जेणेकरून तो, तो प्रियाला सर्व काही स्टेटमेंट समजवून देईल तू हे केलंस तू ते केलंस तू कुठे उभे होतीस त्यानंतर मधुभाऊ दारातून आत आले त्यानंतर काय झालं त्यानंतर विलासला गोळी लागल्यानंतर तू कुठे गेलीस तू कुठे लपली होतीस असं सर्व काही तालीम प्रियाकडून नागराज करून घेत असतो ते सर्व काही ऐकून प्रिया खुश होते आणि नागराजला म्हणते अरे वा मी जे स्टेटमेंट दिलं होतं ते जसंच्या तसं आहे मग आता कोण मला कोर्टामध्ये उभं करणार कोण मला जेलमध्ये टाकणार आणि अर्जुनची तर बिषादच नाही मला आता पुढील काही प्रश्न विचारण्याचे मला मला आता असं काहीतरी करायचं आहे की अर्जुन मला पुन्हा कोर्टामध्ये त्या कटघऱ्यात उभंच करणार नाही तिकडे आता नागराज प्रियाला म्हणतोय काय चाललं आहे तुझं आणि तू कोणत्या भ्रमात जगतेस आज पाहिलं ना काय झालं केस ते केसमध्ये अर्जुन कोणत्या क्षणी कशी केस फिरवू शकतो आणि कोणता प्रश्न कधी तुला विचारू शकतो हे सांगता येत नाही त्यामुळे मीजगी काही तुला आता सांगतो आहे ना ते जसंच्या तसंच कर तर तिकडे आता प्रिया खूपच खुश असते आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मध्ये ती म्हणायला लागते की चला आता आपली तालीम झालेली आहे सर्व काही स्टेटमेंट तर रेडी आहे आता जसं तसं जाऊन तिथे आपण फक्त रिक्रिएट करायचं आहे परंतु तिकडे कुसुमताईच्या सिलाईन मशीनमुळे तिकडे केसला वेगळंच वळण लागणार आहे हे मात्र प्रियाला माहितीच नसतं तर तिकडे आता डायनिंग टेबलवरती सर्वजण बसलेले असतात तेव्हा रविराज प्रियाला म्हणतात हे बघ तन्वी जू जे खरं आहे तेच तू सांग कोर्टात तुझं स्टेटमेंट जर बदललं तर तो अर्जुन पुन्हा काहीही करू शकतो त्यामुळे तू जे काही खरं घडलं आहे तेच सांग तर तिकडे आता राकेशच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडतं की ज्यामुळे रविराज हादरतात तो म्हणतो की ह तर तर जे आम्ही जसं सांगितलं आहे अगदी तसंच सांग तस बरं का तू तिकडे आता रविराज म्हणतो आम्ही सांगितलंय म्हणजे तुम्ही काही सांगितलं आहे का तेव्हा नागराज आता राकेशकडे रागाने पाहायला लागतो राकेश पण तो नाही नाही म्हणजे अहो काका तुम्ही जे आता म्हटलात ना जे काही खरं घडलं आहे ते सांग तेच मी तन्वीला सांगत होतो तिकडे आता रविराज म्हणतात तर माझी तन्वी खोटं बोललेलीच नाही माझी तन्वी खरी आहे तेव्हा तिकडे आता प्रिया त्यांच्यावरती चिडतच म्हणते सारखं काय तुमचं तेच 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 चालले आहे बाबा तुम्हाला माहिती आहे ना मी खरंच सांगितलं आहे तेव्हा तेव्हा तिकडे रविराज म्हणतात अगतन्वी बाळा काय झाला आहे एवढा प्रेशर कशाला घेतेस तू आणि तुला चिडायला काय झालं नेमकं प्रिया आता जराशी नॉर्मल होते तेव्हा तिकडे राकेश म्हणतो हे बघ तन्वी तू घाबरू नकोस आम्ही तुझ्यासोबत असणार आहोत ना तेव्हा तिकडे रविराज म्हणतो ठीक आहे तुम्ही दोघही चला म्हणजे तन्वीला बरं वाटे तर तिकडे रविराज म्हणतो की ठीक आहे तिकडे आता तन्वीला एकटीलाच आतमध्ये जायचं आहे परंतु तन्वी हे बघ तुझी बाजू सत्यचे आहे तुझी बाजू खरे आहे ज्याला कर नाही त्याला डर कशा असं म्हणत तिकडे आता प्रियाला रविराज धीर देत असतात परंतु खोटाडे प्रिया कशी आहे हे मात्र रविराजांना माहितीच नसतं आणि खोटा प्रियाचा पर्दाफास तर तिकडे आता कुसुमच्या शिलाई मशीनमुळेच होतो तर तिकडे आता रिक्रिएशनच्या दिवशी सर्वजण आलेले असतात अर्जुन सोबत आता पोलीस वगैरे सर्वजण आलेले असतात प्रिया मात्र प्रचंड घाबरलेली असते तर तिकडे आता कुसुमताईची शिलाई मशीन असते कुसुमताईच्या शिलाई मशीनवरती तिथे आता साडी ठेवलेली असते मधुभाऊ आता स्वतःची पोझिशन घेतात तर प्रियानेच मधुभाऊंच्या डोक्यात तर वार केलेलाच असतो परंतु आता प्रियाला सुद्धा तिची पोजिशन घ्यायला लावलेली असते आणि विलासची डबी म्हणून तिकडे आता एक बॉडी ठेवलेली असते तर तिकडे आता अर्जुन प्रियाला पोझिशन घ्यायला सांगतो प्रिया घाबरते आणि म्हणते मला नाही आठवत के मी कुठे उभे होते प्रिया तिकडे आता प्रचंड घाबरलेली असते कारण तिने कोर्टाला सांगितलेलं असतं की ती टेबलाच्या पाठीमागे लपलेली असते परंतु टेबलाच्या पाठीमागे लपल्यानंतर ती ने मधुबाहना विलासला मारत असताना तिथून काहीच दिसत नसतं प्रिया अशा ठिकाणी पोझिशन मध्ये उभी असते की तिथून काहीच दिसत नाही त्यामुळे प्रिया तिकडे आता खोटी ठरते परंतु तिकडे आता प्रिया विचारात पडते की नेमकी मी उभी राहिली तरी कुठे होते परंतु प्रिया तिकडे आता कुसुमताई ज्या मशीनवरती शिलाई काम करत असते त्या मशीनच्या पाठीमागेच ती लपलेली असते प्रिया आता मशीनच्या मागे तर लपलेली असते परंतु ज्यावेळी ती आता पुढे येऊन मधुबाऊच्या डोक्यावरती वार करते आणि थोडंसं रक्त तिथे आता प्रियाच्या हाताला सुद्धा लागलेलं असतं आणि प्रिया, ला प्रिया पटकन ते रक्त आता तिकडे मशीनवर ठेवलेल्या साडीवरती पुसलेलं असतं आता इतका मोठा पुरावा प्रियाला माहितीच नसतो आणि नेमका तोच पुरावा अर्जुनच्या हाती लागतो तर ते शिलाईन मशीनच्या साडीवरती जे रक्त लागलेले असतं ते साडी आता डीएनए ए टेस्टसाठी दिलेले असते कारण जे रक्त आता मधुभाऊच्याच असत हा खूप मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला असतो त्यामुळे अर्जुन आता सतत प्रियाला तोच तोच प्रश्न विचारत असतो की तू नेमकी लपली तरी कुठे होतेस प्रिया तिकडे घाबरलेले असते प्रिया म्हणते नाही नाही मी तिथे नाही मशीनच्या पाठीमागे लपले होते तेव्हा अर्जुन म्हणतो मशीनच्या पाठीमागे कसं लपू शकतेस अर्जुनने घटनास्थळाचं सर्व काही चित्र पाहिलेलं असतं त्यामुळे अर्जुन आता तिकडे डोक्याने सर्व काही खेळ रचतो आणि बरोबर प्रियाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवतो तर तिकडे आता अर्जुन प्रियाला म्हणतो तर मी तू आता पाठी मशीनच्या पाठीमागे उभे राहा जेणेकरून तिकडे आता सर्व पोझिशन घेतात आणि एक जग तिकडे आता मधुबाऊ खाली पडलेले असतात त्याच्या बरोबर पाठीमागे तिकडे प्रिया उभे असते तेव्हा प्रिया म्हणते मला तर कोणी पाहिलं नाही मी मशीनच्या मागे उभे होते ते त्यावेळी तिकडे आता अर्जुन म्हणतो कोणी पाहिलं नाही कसं म्हणू शकते कोणीतरी म्हणजे कोणीतरी पाहिलेच असेल की तुला प्रिया मशीनच्या मागे तर रपलेली असते परंतु ज्या साडीला मधुभाऊंच रक्त लागलेलं असतं ते ब्लड सॅम्पल आता डीएनए टेस्ट करून ते मधुबाहूंच रक्त असल्याचं अर्जुनला समजलेलं असतं त्यामुळे तिकडे आता खोटाडा प्रियाच सर्व खोटेपणा तिकडे आता अर्जुन सिद्ध करतो तर तिकडे आता अर्जुन प्रियाला सर्व काही सांगत म्हणतो तू मधुबाहुच्या डोक्यात तर वार केला परंतु तुझ्या हाताला सुद्धा लागलं होतं तू पटकन ते रक्त तिकडे असणाऱ्या साडीला पुसलं ती साडी आता त्याच्यावरती ब्लड चे सॅम्पल चेक करण्यासाठी दिलेली होती त्यामुळे मधुभाऊंच्या डोक्यात पाठीमागून मागून वार करणारी तूच असल्याचं तिकडे आता अर्जुन सिद्ध करतो तेव्हा प्रिया प्रचंड घाबरते तर याच खूप मोठ्या पुराव्याच्या आधारे तिकडे अर्जुनने आता रिक्रिएशनचा ड्रामा रचलेला असतो प्रिया तिकडे आता मशीनच्या पाठीमागे उभी राहिलेली असते परंतु मशीनवर असलेल्या साडीच्या वरती जे ब्लड असत त्याच खूप मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागतो आणि अर्जुन आता प्रियाचा खोटाडेपणा सर्वांसमोर उघड करतो आणि प्रिया तिथे आता अचूकपणे अडकते तर या शिलाई मशीन मुळे तिकडे आता प्रियाच्या पापांचा पाडा वाचत असते कुसुमच्या शिलाई मशीने खूप मोठं गुड सत्यात सर्वांसमोर आणत खोटाड्या प्रियाचा पर्दाफाश केलेला असतो तर तिकडे आता परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे कोर्ट आता प्रियाला शिक्षा तर करणार आणि ते पाहणं आपल्याला खरंच खूप मनोरंजक ठरणार आहे तर खोटाड्या प्रियाचा पर्दाफाश करत मधभाऊंना जामीन मिळवून देत आता सायलीला अर्जुने खुश केलेलं असतं